काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. या सासूबाई शोण्या या 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 बसा. हे आपलं तात्पुरतं घर आहे पण राहा बिंदास कधी वाटल तेवढं राहा. पण उगाच तुम्हाला कशाला त्रास. सोन्यासाठी मी सोन्याची फुलं उधळीन, हिऱ्याचा पलंग करीन, मोत्याचा पंखा लावीन. तुझ्यामुळे सगळं हे बघावं लागतंय. आयुष्य जितकं कटू आहे, जितकं बोचरं आहे, कठोर आहे, तितकंच ते निरागसही आहे. या मुलांकडे पाहून वाटतं आपलं दुःख काहीच नाही. अशा परिस्थितीत सुद्धा ही मुलं किती आनंदी आहेत. मग मी का नाही? तुमको सीधा देने भी नहीं आता है खारी. काय वेळ आली माझ्यावर, काय विचार केला होता आणि काय घडतंय. कुरुनाथ सुभेदार खरंच तू रस्त्यावर आलास यार. अधिकानं रस्त्यावर आणलं तुला. या सासूबाई शोण्या या 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 बसा. हे आपलं तात्पुरतं घर आहे पण राहा बिंदास कधी वाटल तेवढं राहा. पण उगाच तुम्हाला कशाला त्रास. सोन्यासाठी मी सोन्याची फुलं उधळीन, हिऱ्याचा पलंग करीन, मोत्याचा पंखा लावीन. तुझ्यामुळे सगळं हे बघावं लागतंय. आयुष्य जितकं कटू आहे, जितकं बोचरं आहे, कठोर आहे, तितकंच ते निरागसही आहे. या मुलांकडे पाहून वाटतं आपलं दुःख काहीच नाही. अशा परिस्थितीत सुद्धा ही मुलं किती आनंदी आहे. मग मी का नाही? तुमको सीधा देने भी नहीं आता है खारी. काय वेळ आली माझ्यावर, काय विचार केला होता आणि काय घडतंय. कुरुनाथ सुभेदार खरंच तू रस्त्यावर आलास यार. अधिकानं रस्त्यावर आणलं तुला. वसंतराव महाजनशी बोललोय, आपल्याला कदाचित पोलीस स्टेशनला जावं लागेल राधिकाची मिसिंग कंप्लेंट करायला. काय करत असे रे ताभेनी, अहो राधिकाला शोधायला नको का? पण पोलीस टाउन बर चांगल्या पद्धतीने ते शोधू शकतील. आता डोकं नाही चालत आहे बा, का करू कळत नाहीये. कुठे गेली असेल ही पोटी? मी आनंदला फोन करू का, त्याला घेऊया का सोबत? नाही नाही नको नको नको, काही करू नका तुम्ही. आधी आपण पोलिसांशी बोलूया आणि मग काय ते ठरवूया काय करायचं. काय करताय, एवढं टेन्शन आलंय ना मला. टेन्शन घेऊन चालणार नाही. राधिका येणार परत आणि काही झालं तरी मी तिला शोधून आणणार. नाही सहन होत. पुरुषा मागचे शुक्ल कष्ट काय संपत नाहीयेत. का करा बर सांगावं, काऊन बर देव असं मागत आहे, का चुकलं आमचं? राधिका लवकरात लवकर घरी येऊ दे देवाने, तर पहा बर मी तुलाच पाण्यात ठेवेन. सरिता अगं काळजी नको करूस तू, ऐक माझं, हे काय प्रकार आहे? अरे काय असं लहान मुलासारखं चाललंय? नाही मग का करू सांग बरं दादी, तुम्ही लहान मुलासारखं म्हणाले तर काही म्हणा. तोपर्यंत माझी मुलगी घरात येत नाही हा असाच राहण्यावर पाण्यामध्ये असाच राहा तू, असाच भिजत राहा. लागला लागला का? मी म्हंटल ना ती फोन उचलणार नाही म्हणून. तू एकदा ट्राय कर ना अजून एकदा. अरे गेल्या अर्ध्या तासापासून तेच करतोय यार, ती नाही उचलणार फोन. खेडे अरे मी पण ट्राय केला, तिने उचलला पण काही बोलली नाही ती. तू केलास फोन तर ती ऍटलीस्ट बोलेल तरी ना काहीतरी, प्लीज कर ना. मी सांगतोय तुला ती फोन उचलणार नाही कारण आता तिला आपल्यात इंटरेस्ट नाही. तुझ्या आणि माझ्याकडनं जो काही फायदा करून घ्यायचा होता ना तो करून घेतलाय त्यांनी, हे माहिती आहे शनायला आणि तिच्या ममाला. अरे म्हणजे आमच्या फोटोग्राफीच्या भाषेत म्हणायचं झालं ना तर जेव्हापासून ते डिजिटल कॅमेरे आले ना तेव्हापासून निगेटिव्हच्या कॅमेऱ्याची किंमत झाली झिरो. तसे आपण झालो आहोत, निगेटिव्हचे कॅमेरे झिरो. नाही नाही केड्या, इतकं काही झालेलं नाहीये. तू एकदा ट्राय तर करून बघ ना प्लीज यार. तू स्वप्नात नको जगू यार, तू तू वास्तवात ये ना. अरे इकडे तुझ्या बायकोनीत तुझी म्हणजे तुला घराच्या बाहेर काढलं आणि ते काही केलं. अरे यार तू शनायाकडनं काय अपेक्षा ठेवतोय?
अरे शनाय असं नाही करणार कधी. तिचं आणि माझं प्रेम येणार आहे एकमेकांवर. तिचं प्रेम फक्त पैशावर आहे, कळलं ना. या शनायासारख्या मुली असतात ना, जोपर्यंत खिशात आपल्या पैसे खुळखुळत आहेत, आपल्या मागे मागे येतात, आणि पैसे संपले की लगेच दुसऱ्याच्या मागे. नाही केड्या आहे बघ, माझी अशी हालत आहे म्हटल्यानंतर ती लगेच धावतील. आमचं लग्न झालंय यार. अरे लग्न व्हॅलिड आहे का ते? त्याचा पुरावा आहे तुझ्याकडे? आणि तू सिरियसली घेतोय लग्नाला? त्या दोघी घेतात का? कसलं लग्न आणि कसलं काय, मी तर सांगतो आतापर्यंत त्या मामाने एखादा मुलगा बघून तिचा साखरपुडा लावला असेल. नाही नाही मी असं होऊ देणार नाही. अरे नाही म्हणजे असं झालं असू शकतं. नाही नाही मी मी तिला शोधून. नाही नाही आता जाऊ नको, आपण नंतर जाऊ दोघे. नाही केड्या मी एकटा जातो, मी तिला शोधेन प्लीज. मला जाऊ दे. कुठे शोधणार आहेस तू? मला नाही माहिती केड्या, पण मला शोधायचं आहे तिला प्लीज. अरे गुरु, या पॅरेट लबचा बेस्टी बनव, त्याला तुझा बेस्ट फ्रेंड कर. मम्मा हे बघ, पॅरेट माझा टायमिंग साठी फ्रेंड आहे, पण तो केड्यासारखा नाहीये. केड्याच माझा बेस्टी आहे. ओके अगं असं काय करते शनू बेबी, पॅरेटस आपल्याला हेल्प करू शकतो, आपल्याला पैसे देऊ शकतो. आपलं काम करूया मग घरी जाऊया, घरी जेवूया मस्त. पण घरी तरी मस्त वाटतं ग, जरा तोंडाची चव बदलते की नाही. तसं नाही, मी आथर. हळू दादा हळू जरा. राधिका आणि सौमित्र ठीकच ना? मला रस्त्यावर आणून राधिका तू अशी सुखी कशी राहू शकतेस? तुला पाहिजे तेवढी आणि पाहिजे तेवढा वेळ शॉपिंग कर शनाया. तुझं काय चाललंय? तू काय ओळखही देत नाहीस का आता मला? असंच अवॉइड करणार मी गॅरी, तुझा नवरा आहे यार. अरे नाही ना तिला बोलायचं तुझ्याशी. निघ ना तू. हात लावू माझ्यावर, हात उचलतो तो. त्याला इतकं सांगितलं तरी ऐकलं नाही का? तिच्यासाठी सगळ्या दुनियेशी भांडलो मी, ती ओळख द्यायलाही तयार नाहीये मला. मग मी ज्यावेळी निघालो त्यावेळी मी माझी नजर होती की आता नेमकं आपलं काय, म्हणजे आपलं मॉडेल पसंत आहे का वळकायचे काय कोण नसते ना. त्यावेळी मग यांनी एकदम स्वीट स्माईल एक दिलं, म्हणलं जमलं गाडी आता पटलं. पण मी यांच्याकडे बघून हसलीच नाही, मी माझ्या भावाकडे बघून हसत होते. ते मला फोन होत होता म्हणून मी हसली, म्हणलं वाटलं माझ्याकडेच बघ. असं झालं, नेम चुकला. ठीक आहे, काय जाता ऑइल गुंडावणे असेलच ना. वाहे, पण असं टॉवेलवर. समर सिंग कुठे आहेत? असे कुठेतरी. अरे मग बोलाव ना त्यांना. लगेच जातून बोलतो. जा दोन बादल्या पाणी घेऊन ये बाहेर ना, तेवढं तरी काम कर. फुकट हजेरी देणार नाही मी. ए भाऊ, ए भाऊ, ए कुठे सांग ना मला भाऊ. अरे सांग ना, ए मूर्ख. अरे माझ्याकडे बघ ना बाबा. माधव कशी असं? हे काही आता बदललेलं नाही अजून. डोळ्यातलं पाणी आटलेलंच नाहीये तुझ्या. आणि आटेल कस? सगळ्यांवर जे इतकं प्रेम करतेस, आणि आता तर प्रेमात वाटेकरी आलाय, नातू आलाय ना. आज अनाजी पंतांना अटक झाली तर त्यांच्या ज्ञाती बांधवात केवढी नाराजी पसरली, उद्या शिक्षा सुनावली तर केवढा गजब होईल, आणि स्वराज्य द्रोहाचा न्याय असला तरी सुद्धा त्याला जातीय रंग दिला जाईल. म्हणून आमचे हात कितीही शिवशिवत असले तरी स्वराज्यातला जातीय सलोखा कायम राहावा म्हणून आम्ही सर्वांना माफी देत आहोत. महाराज असं करू नये अशी आम्ही आपणास विनंती करतोय. ही विषाची गोळी आहे. ए विषाचं खरं रूप सांग आणि मग बर सांग. विक्रांत, जालिंदर, जालिंदर बोल. तुला मी असं मरू देणार नाही जालिंदर, बोल. मरणारा माणूस कधीच खोटं बोलत नाही विक्रांत. ईशाची बाजू सत्य आहे. विक्रांत, अंकिल भाई मी परत आलोय. कोण आहेस तू? अहो मी राणा. नाही तू राणाजी असूच शकत नाही.
तू कोणीतरी दुसरा आहे. झालं काय आऊ, मला ओळखणं बी झालं काय तुम्ही? आऊ मित्र सांगितलं ना, तू राणाजी नाहीस.